निपाणीत 67 वा धम्मचक्र परिवर्तन दिन बुद्ध विचार मंच यांच्याकडून साजरा. निपाणीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्धांना मानवंदना. मानवी जीवन हे धर्मावर आधारित नसून ते कर्तव्यावर आधारित आहे. कर्तव्य माणसाला माणूस बनवते. गोरगरिबांना, दीनदुबळ्यांना स्वाभिमानाचा मार्ग तथागत गौतम बुद्धाने दिला आहे. तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आत्मसात केला व सुमारे 5 लाख अनुयायांना घेऊन धम्माची दीक्षा घेऊन देशाला सामाजिक स्वातंत्र्य देण्याचे कार्य केले असल्याचे प्रतिपादन प्राध्यापक जेडी कांबळे यांनी केले. ते निपाणी येथील नगरपालिका आवारातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर बुद्ध विचार मंचद्वारा 67वा धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी आडीगावचे सुपुत्र बौद्ध उपासक एन के वराळे यांना आदरांजली वाहण्यात आली. यानंतर बुद्ध उपासक कपिल कांबळे आणि भिकाजी कांबळे यांनी बौद्ध वंदना सांगून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. पुढे बोलताना जेडी कांबळे म्हणाले, तथागत गौतम बुद्धाचा धम्म हा करुणामय असून सर्वांना सोबत घेऊन क्रांती करण्याचं सामर्थ्य धम्मामध्ये असल्याचे सांगितले. राजकीय स्वातंत्र्यामध्ये अनेक प्रकारची कृत्या घुसायला लागतात. बाबासाहेबांच्या सारखा अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, सामाजिक मानसशास्त्र, धर्मशास्त्र, कायदाशास्त्र या सर्व मानवी वर्तनाचा अभ्यास करणारी ही जी विज्ञान आहेत, सामाजिक शास्त्र आहेत, त्यांचं प्रचंड ज्ञान असणाऱ्या महामानवाला भविष्यामध्ये या देशाचं काय होईल याची जाणीव होती. आणि म्हणून जोपर्यंत राजकीय स्वातंत्र्याचं रूपांतर सामाजिक समतेमध्ये आणि सामाजिक स्वातंत्र्यामध्ये होत नाही तोपर्यंत या देशामध्ये लोकशाही यशस्वी होणार नाही. आणि म्हणून बऱ्याच वेळेला आपला असा समज झालेला असतो, केवळ दलितांच्यासाठी बाबासाहेबांनी धर्मांतर केलं, बौद्ध धर्माचा स्वीकार हा केवळ दलित समाजासाठी केला. मित्र, ही आपली चुकीची धारणा आहे. याचं कारण असं की एका बाजूला या देशातला परंपरागत सनातन धर्म. यावेळी डॉक्टर अच्युत माने म्हणाले, निपाणी ही विविध चळवळ निर्माण करणारी भूमी आहे. येणाऱ्या काळामध्ये चळवळ उभी राहणे गरजेचे असून बाबासाहेबांचे स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी धम्माचे कार्य मोठ्या स्वरूपात होणे गरजेचे असल्याचे सांगितले. पोटाला भूक भागली पण जगत नाही, तर त्याची मानसिक उंची किती आहे, त्याची सांस्कृतिक उंची किती आहे, त्याचा आचार कसा आहे, त्याचं वागणं कसं आहे, या सगळ्या गोष्टी मानवत्वासाठी आवश्यक असतात. आणि त्यासाठी सगळ्यात प्रबळ जर कार्यसुद्धा असेल तर तो धम्मच आहे. बाबासाहेबांनी क्रांती केली, त्याला आता 68 वर्ष झाली, 67 वर्ष झाली, तर या क्रांतीचं फलित अजून म्हणावं तसं आपल्याला अपेक्षा मिळालेलं नाही. आणि याचं कारण या दोघा तिला वक्त्यांनी सांगितलेलं आहे की आपण धर्मकांडामध्ये जास्त गुंततो, सदाचारापासून गुंततो, आपण कृतीमध्ये कमी उतरतो आणि अवलंबर जास्त माजवतो. हे मगाशी शेवाळे सांगितलं की हा पुतळापासून त्यांना 10 नावं इथं देता आले असतील, पण कोणी नाव दिलं नाही. त्याचं कारण काय? याचं कारण हा पुतळा मध्यवर्ती व्हावा अशी त्यावेळी त्या सगळ्या लोकांची भावना होती. कुणी राजकारणी माणसांना मदत केली नव्हती हे लक्षात घ्या, शिष्याने मदत केली. किंवा जर आपण ठरवलं काही करू शकतो, बाबासाहेबांचं काय होतं, काही जात होती, धर्म होता, काही सत्ता होती, काही संपत्ती होती, क्रांती केली गेली त्यांनी, लाखो लोकांना घेऊन क्रांती केली. त्यामुळं मी तुम्हाला सांगतो की क्रांतीसाठी फार मोठी संख्या आवश्यक नसते. 100 लोक जे एकत्र आले एका विचारानं रस्त्यावर तरीसुद्धा क्रांती होऊ शकते. ते बऱ्याच वेळेला निपाणी नगरीनं अनुभवलेले आहे, या भागाने अनुभवलेले आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, बेळगाव जिल्ह्यामध्ये निपाणी हे परिवर्तन केंद्र प्रसिद्ध आहे. याच केंद्रामध्ये धम्मक्रांतीचा हा जो दुसरा विचार आहे तो अधिक परिवर्तनवादी करावा, अधिक त्याची प्रगती व्हावी. आणि हे जे काय म्हणत होते अधिक व्यक्ती घेतली आहेत, या सगळ्यांच्या या सगळ्या आपण म्हणतो भूमिका अतिशय प्रामाणिक आहे. की आता मला वाटते की माणूस जगत असताना तर मला त्या पद्धतीनं मला किती पगार मिळणार, माझी पोरबाळं कशी शिकणार, त्याचा संसार कसा होणार,
माझं काय होणार, म्हणजे भौतिक सुखाचे पण म्हणून झालं आणि भौतिक सुखापेक्षा सुद्धा मानसिक सुख जे आहे ते फार मोठं असतं. आता आम्ही पेन्शनर आहे, पण समजा पेन्शन घेते आणि त्यांनी विचारलं की बाबा मी 30 वर्ष 40 वर्ष सेवा केली, ठीक आहे, प्राध्यापिकी केली, या प्राध्यापिकीमध्ये किती विद्यार्थी मी तयार केले, किती विचार तयार केले, किती जण आपण शाळं बनवलं, मी त्यांना पदवी दिली म्हणजे शाळेवर अशात भाग नाही. आणि म्हणून कपिलला जो हा उपक्रम केलेला आहे एक सांस्कृतिक परिवर्तन असं. या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्राध्यापक सुरेश कांबळे, सुधाकर माने, रमेश जयकर, सुनील शेवाळे, ॲडव्होकेट अविनाश कट्टी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी या कार्यक्रमास ॲडव्होकेट सुखदेव वराळे, डॉक्टर दिवाकर, मोहन घस्ते, रवी श्रीखंडे, अशोक लाखे, कमलाकर रापते, बाबूराव माने, संदीप माने, महेश चव्हाण, दीपक शेवाळे, कैलास ढाले, सिद्धार्थ कांबळे, किरण मेस्त्री, अमित शिंदे, अमर शिंगे, ईश्वर शिंदे, सुनील कांबळे, रवींद्र कांबळे, सुशांत खराडे यांच्यासह बुद्ध विचार मंच, बुद्ध वंदना संघ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिथुन मदाळे यांनी केले तर आभार भिकाजी कांबळे यांनी मानले. ICB न्यूजसाठी निप्पाणीहून संजय कांबळे.